नमस्कार, मी अमरीन खान, एडीएन दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत। आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। घरोघरी जाऊन गैरहजर विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाप्रती जागरूकता निर्माण करणार शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे यांचे प्रतिपादन। वन महोत्सवानिमित्त खुलताबादेत वृक्ष दिंडी, खुलताबाद शहरात शालेय विद्यार्थ्यांचे पर्यावरणाबाबत मार्गदर्शन। आता सविस्तर बातम्या। सर्व शासकीय आणि निमशासकीय शाळेतील मुख्याध्यापकांची बैठक शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे यांनी घेतली। आजपासून 20 जुलै पर्यंत गैरहजर विद्यार्थ्यांची घरोघरी जाऊन नोंद घेऊन त्यांची शिक्षणाप्रती आवड निर्माण करण्याचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे यांनी एडीएनसोबत बोलताना दिली। महाराष्ट्र शासनाच्या 23 जून 2022 परिपत्रकानुसार आपल्या औरंगाबाद शहरामध्ये झिरो ड्रॉपआउट मिशन हे महाराष्ट्र शासनातर्फे चालू जाते आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्या औरंगाबाद शहरातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांचं सर्वेक्षण करण्याचं नियोजन महापालिकेने माननीय आयुक्त तथा प्रशासक अस्तिकुमार पांडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेलं आहे। त्यानुसार काल शहरातील 10 केंद्राच्या मुख्याध्यापकाची आणि समग्र शिक्षा अभियान अंतर्गत कार्यालयात कर्मचाऱ्यांची आम्ही बैठक घेतली। त्या बैठकीमध्ये शासनाच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईननुसार शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्याची मोहीम शहरामध्ये चालू करण्यासाठी नियोजन केलेलं आहे आणि आज शहरातल्या या सर्व 10 केंद्रामध्ये मुख्याध्यापक शहरातील सर्व अनुदानित शाळेच्या मुख्याध्यापकाची बैठक घेऊन त्यामध्ये नियोजन करण्यात आलेलं आहे। शहरातला सर्व भाग हा केंद्रामध्ये वाटून देण्यात आलेला आहे, त्यामुळे शहरात एकही शाळाबाह्य विद्यार्थी या मोहिमेतून सुटणार नाही याची काळजी प्रशासन घेत आहे। यामध्ये शहरातील सर्व अनुदानित शाळेचे मुख्याध्यापक, तेथील शिक्षक, अंगणवाडी प्रकल्प या सर्वांचं सहाय्य या मोहिमेदरम्यान राहणार आहे। 5 जुलै 2022 ते 20 जुलै 2022 या कालावधीमध्ये हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे। त्यामध्ये कधीही शाळेत न जाणारा विद्यार्थी आणि मागच्या 1 महिन्यापासून जर तो शाळेत गेलेला नसेल तर त्यालाही शाळाबाह्य समजण्यात येणार आहे आणि अशा विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना प्रत्यक्ष शाळेमध्ये प्रवेश हा दिला जाणार आहे। या मोहिमेसोबतच जे काही दिव्यांग विद्यार्थी असतील त्यांचाही शोध या मोहिमेदरम्यान शासन सादर करण्यात येणार आहे। वन विभागाच्या वतीने 1 ते 7 जुलै दरम्यान वन महोत्सव सप्ताह साजरा करण्यात येत आहे। या वन महोत्सव निमित्ताने खुलताबाद शहरात वृक्ष दिंडी आणि प्रभात फेरी काढण्यात आली। वन विभागाच्या वतीने 1 ते 7 जुलै दरम्यान वन महोत्सव सप्ताह साजरा करण्यात येत असून वन महोत्सवानिमित्त खुलताबाद शहरात वृक्ष दिंडी आणि प्रभात फेरी काढण्यात आली। मुख्य वन संरक्षक सत्यजित गुजर, उपवन संरक्षक सूर्यकांत मंकावर, सहायक वन संरक्षक अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र कार्यालय प्रादेशिक खुलताबाद यांच्या वतीने आयोजित वृक्ष दिंडीमध्ये खुलताबाद येथील मराठी माध्यमिक विद्यालय व यशोदीप विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। प्रभात फेरीची सुरुवात मराठी माध्यमिक विद्यालय खुलताबाद येथून करून जुने पोलीस स्टेशन, बाजारपेठ, फर्श मोहल्ला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, वन परिक्षेत्र कार्यालय, भद्रा मारुती भक्त निवास, नवीन पोलीस स्टेशन या मार्गाने दिंडी आणि प्रभात फेरी काढण्यात आली। मराठी माध्यमिक विद्यालय येथे दिंडीची सांगता करण्यात आली। यामध्ये विद्यार्थ्यांना निसर्गावर व पर्यावरणावर मार्गदर्शन करण्यात आले। वन परिक्षेत्र अधिकारी अण्णासाहेब पेहरकर यांनी विद्यार्थ्यांना निसर्गाबद्दल,
व पर्यावरणाबद्दल मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन PC निकाळजे यांनी केले। यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते। ADN साठी खुलताबाद प्रतिनिधी हुसेन पटेल। औरंगाबाद संभाजीनगर नामांतराचा विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह उपोषण करण्यात आले व मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। औरंगाबाद संभाजीनगरच्या नामांतराचा विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह उपोषण करण्यात आले व त्यांच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। यावेळी सलीम पटेल, रियाज शेख, मोहम्मद अक्रम, निजाम खान, शेख शब्बीर, अल्ताफ खान, सलमा बानो, शमा बेगम आदींची उपस्थिती होती। बोला। आज औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या वतीने एक लाक्षणिक सत्याग्रह उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे आणि हा या सत्याग्रह आंदोलनाच्या माध्यमातून शेवटच्या बैठकीत औरंगाबाद संभाजीनगर असे ठराव पारित केले आहे त्याला विरोध म्हणून हा आम्ही सुरुवात केलेली आहे। प्रथमच राज्यातून पहिला हा उपोषण आहे रोडवर पक्षाच्या वतीने, कारण की अनेक विरोधकांनी अशी बोंब उडवली आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने याला समर्थन दिले आहे, पण तो चुकीचा आहे। कसलेही समर्थन राष्ट्रवादी पक्षाचा या मुद्द्याला नाही आहे आणि पुढे राहणार नाही, म्हणून हा आम्ही सत्याग्रहाच्या माध्यमातून आणि औरंगाबाद जिल्हाधिकारीच्या माध्यमातून शासनाकडे एक निवेदन पाठवित आहोत की घेण्यात आलेल्या ठरावाला माघारी घ्यावा आणि हा औरंगाबाद आहे, राहणार आणि पुढे राहणार आहे, म्हणून आजही आम्ही आज पक्षाच्या वतीने मागणी करणार आहोत। नाव सांगा। मी सलीम पटेल वाहेगावकर, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अल्पसंख्याक विभाग, महाराष्ट्र प्रदेश। शहाबाजार येथील स्वर्गीय मीर बसात अली मनपा आरोग्य केंद्र येथील रुग्णालयामध्ये रुग्णालयास आवश्यक सर्व साधन सामग्री तिथे उपस्थित असताना रुग्णालयात डॉक्टर हे 2 दिवस आड रुग्ण सेवेसाठी रुग्णालयात उपस्थित असतात। याबाबत डॉक्टर गफ्फार कादरी यांनी मनपा आयुक्त आणि आरोग्य अधिकारी यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती ADN सोबत बोलताना दिली। व्हिजिट करणे की वजह ये थी की हरियाणे महगा मुस्तकी इस बात की शिकायत कर रहे थे कि डॉक्टर नदागत दवाखाना मौजूद, दवाएं मौजूद नहीं, खिदमत बराबर हो नहीं पा रही हैं, इसलिए हमने हमारे जिम्मेदार साथी मीर हिदायत अली, शहर सदर साबिखा मोहतरम तारिक नक्शबंदी, प्रोफेसर सोहेल जरी साहब, रियाज भाई, दस्तगीर भाई, इनके साथ में इस इलाके का दौरा किया और अस्पताल को विजिट दी और ये बात समझ में आई कि दवाखाना तो बना दिया गया है, डॉक्टर का इंतज़ाम भी कर दिया गया है, ना डॉक्टर जगह पे मौजूद है, ना दवाएं मिलती हैं, ना सहूलियात मिलती हैं, ये सौते का सुख क्यों हो रहा है, इस किस्म की नाइंसाफी क्यों हो गई है, क्या नीचे के ऑफिसर्स का ऊपर के ऑफिसर्स से सांठगांठ जमा हुआ है, क्या ये तय है कि मुसलमान महंगे में कॉरपोरेशन का अस्पताल होने के बाद भी सर्विस नहीं देना चाहिए, ये सब सवागत है, उसके जवाब हम कॉरपोरेशन के जिम्मेदारों से पूछेंगे। आपके माध्यम से सिर्फ इतना ही कहना है कि ये नाइंसाफ़ी मजलिस इत्तेहाद मुस्लिमीन अहलियाने शाहबाजार हमारे मीर हिदायत अली और शाहिद नक्शबंदी हम बर्दाश्त नहीं करेंगे, अगर इस अस्पताल की खिदमत में दुरुस्ती नहीं की गई। ऐन पावसाळ्याच्या तोंडावर बुद्धीलाई येथील ड्रेनेज फुटल्याने ड्रेनेजचे दुर्गंधीयुक्त पाणी परिसरात रस्त्यावर वाहत असल्याने स्थानिक दुकानदार आणि नागरिक यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे। शहरातील बुद्धीलाई येथे ड्रेनेज फुटल्याने सर्व घाण पाणी मुख्य रस्त्यावर वाहत आहे, त्यामुळे परिसरातील नागरिक यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे। वारंवार मनपा प्रशासनाला निवेदने देऊन सांगूनही अद्याप ड्रेनेजची दुरुस्ती करण्यात आली नाही असे आरोपही परिसरातील नागरिकांनी यावेळी केले। तसेच घाण पाण्यामुळे मच्छरही या परिसरात खूप प्रमाणात वाढले आहे आणि रोगराई पसरण्याची भीती निर्माण होत आहे। तसेच ड्रेनेज शेजारी असलेल्या दुकानात घाण पाणी शिरत आहे व परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे। ADN मार्फत स्थानिक लोकांनी आपल्या अडचणी सांगितल्या। काही दिनों से बिल्डिंग में जो है तो पाणी आ रहा है, ड्रेनेज लाइन फुटी हुई है और ड्रेनेज लाइन के वजह से जो है तो पाणी बिल्डिंग के अंदर भी उतर रहा है, रोड पर भी पानी बह रहा है और ज़्यादा पानी बहने से मच्छर भी बहुत होते हैं, घर में छोटे छोटे बच्चे रहते हैं। मैं कॉर्पोरेशन से विनती करता हूँ कि आप इसके ऊपर कुछ भी एक्शन लें और जल्द से जल्द इस पानी को कम खत्म करें। सर, ये जब से बारिश चालू हुई हुई है, ये जब से लीकेज मार रहा है, बाथरूम का पानी, संडास का पानी है, ऊपर ड्रेनेज लाइन है,
उसकी वजह से हमको हर साल परेशानी होती है सर। इससे पहले भी हमने जो है तो महानगर पालिका में बताए थे, उन्होंने बोले थे हम आगे करते, लेकिन उन्होंने कुछ करे नहीं। ऊपर चंबर लीकेज है, ऊपर भी रोड वालों को भी तकलीफ हो रही है और हमारे दुकान वालों को भी तकलीफ हो रही है। अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ प्रशासकाची नेमणूक करण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी चित्रपट महामंडळ मराठवाडा विभागीय कार्यालयासमोर मूक आंदोलन करण्यात आले। अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ प्रशासकाची नेमणूक करण्यात यावी व प्रशासकांच्या मार्फत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ निवडणूक घेण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी चित्रपट महामंडळ मराठवाडा विभागीय कार्यालयासमोर मूक आंदोलन करण्यात आले। यावेळी चंद्रकांत कायदे, सुरेश गिरी, हनुमंत खिस्से, सुनील कांबळे, गणेश मोकळे, कृष्णा शरणागत, गणेश वाघ, नंदू पारखे, गणेश भालेराव आदींची उपस्थिती होती। यावेळी त्यांनी एडीएनशी बोलताना अधिक माहिती दिली। आज इथे जे आम्ही मूक आंदोलन करत आहोत, या मूक आंदोलनासाठी मराठवाड्यातील आखी जिल्ह्यातील सभासद इथे हळूहळू येत आहे आणि आम्हा सर्व सभासदांचा मूक मोर्चाचा एकच विषय हा का गेली 1.5 वर्षापासून अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची निवडणूक झालेली नाही आहे। जर काही कारणास्तव चित्रपट महामंडळाची निवडणूक घेण्यास काही अडचण येत असेल तर आमची चॅरिटी कमिशनर कोल्हापूर यांना एकच मागणी आहे का आपण अखिल भारतीय चित्रपट महामंडळावर प्रशासकांची नियुक्ती करावी व त्यांच्यामार्फत अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची निवडणूक घेण्यात यावी ही आमच्या मूक आंदोलनाची प्रमुख मागणी आहे। आमचा हा मूक मोर्चा काढण्याचं कारण एकच की चित्रपट महामंडळाचा कार्यकाळ हा 1.5 वर्षापासून संपलेला आहे आणि आमचा चार्टर्ड कमिशनरला एवढंच म्हणणं आहे की हा चित्रपट महामंडळावर प्रशासक नेमावा आणि निवडणुका घ्याव्यात, आमच्या एवढ्या दोनच मागण्या आहेत। गेली अनेक वर्षापासून चित्रपट महामंडळाचे इलेक्शन हे काही होत नाही आहे आणि अचानकच चित्रपट महामंडळाचे इलेक्शनचं ठरवतात, तर हे तुम्ही सभासदांना सोबत घेऊन सभासदांच्या सहमतीने घ्या, इलेक्शन घ्या आणि तेव्हाच तुम्ही सर्व गोष्टी ठरवा किंवा तुम्ही इथं प्रशासक नेमा, अशीच आमची विनंती आहे सर्वांना। आणि आंदोलन जे आम्ही जे मूक आंदोलन जे करतो आहे ते ह्यासाठीच करतो की बाबा मराठवाड्यासाठीचं तुम्ही जरा इथं प्रशासक नेमवा आणि इतरल्या कलावंतांसाठी न्याय मिळून द्या। शहाबाजार येथे मनपा शाळेत आज माजी विरोधी पक्षनेते मीर हिदायत अली यांच्या वतीने 200 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले। यावेळी डॉक्टर गफ्फार कादरी आणि शारिक नक्षबंदी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती। शहाबाजार येथील मनपा शाळेत माजी विरोधी पक्षनेते मीर हिदायत अली यांच्या वतीने गरजू गरीब 200 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले। यावेळी डॉक्टर गफ्फार कादरी आणि शारिक नक्षबंदी यांनी चिमुरड्यांना मार्गदर्शन करीत पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले। हम लोगों को क्या फायदा पहुंचा सकते, तो डॉक्टर साहब ने ऐसे बहुत सारे प्रोग्राम सबको अलग अलग दिया है, जी आज हमारे पास दिए है कि भाई आप जो है एकदम सादगी से मनाओ और गरीब बच्चों में जो है आप कापियां किताबा और बैग तकसीम करिए, इंशाल्लाह हम आएंगे। इम्पल लैबोरेटरीज लिमिटेड औरंगाबाद यांच्या वतीने गरजू 30 विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत हेतु 90,000 रुपये छत्रपती शाहू महाराज इंजिनिअरिंग कॉलेज येथे धनादेशाद्वारे देण्यात आले। इपका लॅबोरेटरीज लिमिटेड औरंगाबाद यांच्या वतीने 30 गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात आली। मुलींना शिक्षणाची आवड आहे पण आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अनेक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागते, यामुळे शिक्षणासाठी आर्थिक मदत म्हणून इपका लॅबोरेटरीज लिमिटेड यांनी 90,000 ची आर्थिक मदत केली। यावेळी व्यंकट मैलापुरे, प्रफुल्ल कांबळे आणि मान्यवर यांची उपस्थिती होती। आज आपण औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलीचे औरंगाबाद येथील शिक्षण घेत असलेल्या 30 विद्यार्थिनीसाठी जे ही फीस बिअर करू शकत नव्हते अशा 30 मुलींसाठी स्किल डेव्हलपमेंटसाठी आज आपण कॉर्पोरेट CSR फंडातून मदत केलेली आहे। आज एका अनोख्या कार्यक्रमासाठी आम्ही उपस्थित आहोत ज्याच्यामध्ये ITI शिकणाऱ्या मुलींसाठी एक शैक्षणिक मदत, त्यांना फीस भरण्यासाठी अडचण होती येत होती आणि स्किल डेव्हलपमेंट आपण पाहिलं किंवा खरंच जर कौशल्य विकास बघायचा असेल तर जे पुढं काळाची गरज आहे EV ट्रेनिंग त्यांना देणं खूप गरजेचं आहे आणि ही काळाची गरज ओळखता आम्ही असं निश्चित केलं की यांना मदत केली पाहिजे आणि आज 30 मुलींना
इपका परिवारातर्फे CSR फंडातून मदत झालेली आहे. तसंच आम्ही सुद्धा SV ग्रुपकडूनही मदत मागच्या बॅचसाठी केलेली होती. आणि असंच सर्वांनी अशा चांगल्या कार्यक्रमासाठी किंवा अशा पुढच्या स्किल डेव्हलपमेंट आणि देशाचं खरंच यातून भलं होणार आहे अशा कार्यक्रमासाठी सर्वांनी मदत केली पाहिजे. आणि अशाच CSR मधून या मुली पुढं जातील. आणि खरंच स्त्री शक्ती ही महत्त्वाची शक्ती आहे. आणि भारतातील आपली जर ग्रोथ हवी असेल तर या घटकाला मदत करून खरंच कौशल्य विकास करण्याची गरज आहे. गरजेच्या आधारावरच्या उपक्रमांना इपकातर्फे विशेषतः मुलींसाठी फार मोठं भरीव सहकार्य केलं एक प्रशंसनीय बाब आहे. आणि मुलींनी पण असा निर्धार केला आहे की आम्हाला मदत केली आहे तर आम्ही काही ना काही निश्चितपणे आपल्या पायावर उभा टाकू आणि लोकांसाठी आम्ही आपल्या आयुष्यामध्ये काम करू असं त्यांनी प्रतिज्ञा केली. एक आनंदाची बाब. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. घरोघरी जाऊन गैरहजर विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाप्रती जागरूकता निर्माण करणार शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे यांचे प्रतिपादन. वन महोत्सवानिमित्त खुलताबादेत वृक्ष दिंडी. खुलताबाद शहरात शालेय विद्यार्थ्यांचे पर्यावरणाबाबत मार्गदर्शन. आणि याबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा ADN.